नमस्कार, आता आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांमधील अनुकूलन हा टॉपिक अभ्यासणार आहोत. आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲडॅप्टेशन इन प्लांट्स हा टॉपिक कव्हर केला होता. आपला पहिला जो सबटॉपिक आहे तो आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वाटिक ॲनिमल्स. तर आपण बघूयात की ॲक्वाटिक ॲनिमल्सने स्वतःमध्ये असे कोणकोणते ॲडॅप्टेशन घडून आणले आहेत जेणेकरून ते इझिली त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहत आहेत. तर बघूयात की फिशने स्वतःमध्ये असे कोणते ॲडॅप्टेशन केले आहेत. तर फर्स्ट ॲडॅप्टेशन असं आहे की फिशच्या स्किनवरती आपल्याला स्केल्स दिसतात. तर काही फिशच्या स्किनवरती आपल्याला स्केल्स हे दिसून येतात. तर हे जे आहेत हे फिशचे अंगरक्षक आहेत जेणेकरून जास्त करून पाणी त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये शिरकाव करत नाही. तर हा पहिला ॲडॅप्टेशन आहे. दुसरं ॲडॅप्टेशन आहे की त्यांच्याकडे फिन्स असतात, यांना आपण माशांचे पंख देखील बोलतो, जेणेकरून इझिली फिश पाण्यामध्ये स्विम करू शकते. ॲडॅप्टेशन फिशमध्ये असं आहे की त्यांच्याकडे गिल्स असतात. तर या गिल्सच्या द्वारे ते श्वास घेतात. तर आपण बघूयात की फिश गिल्सच्या द्वारे कसं श्वास घेऊ शकते. तर फर्स्ट ऑफ ऑल इथून पाणी आतमध्ये फिश घेते आणि गिल्समधून ती प्रेशरनी ते पाणी बाहेर सोडते. आणि ह्याच गिल्समध्ये भरपूर सारे ब्लड वेसेल प्रेझेंट असतात जेणेकरून वॉटरमधील जे पण डिझॉल्व ऑक्सिजन आहे ते फिशच्या ब्लड वेसेलमध्ये शिरतात आणि फिशला ऑक्सिजनचा पुरवठा हा मिळतो. तर ह्या प्रकारे फिश गिल्सच्या द्वारे रेस्पायर करते. नेक्स्ट ॲडॅप्टेशन आपल्याला असा दिसेल की फिशचे जे आयलिड्स आहेत हे ट्रान्सपरंट असतात. तर हा पण एक प्रोटेक्टिव्ह लेयर आहे फिशच्या आईजवरती. आणि लास्ट ॲडॅप्टेशन असं आहे की फिशमध्ये एअर ब्लॅडर्स असतात जेणेकरून फिशला इझी बायन्सी मिळते, फिशला जास्त एनर्जी वेस्ट तरंगण्यासाठी घालावी लागत नाही. ती इझिली बिकॉज ऑफ दिस एअर ब्लॅडर त्यामध्ये इंटरनल गॅस असतो जेणेकरून फिश आरामात तरंगू शकते. तर हे आहेत फिशमधले ॲडॅप्टेशन्स. आपण फिशमधील जे पण अनुकूलन घडून येतात हे बघितलं. आता आपण बघूयात की फ्रॉग आणि डक या दोघांमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल डककडे वॅक्सी लेअर असतो त्यांच्या फेदरवरती, किंवा त्यांचे फेदर हे वॅक्सी टाईप असतात जेणेकरून पाणी हे त्यांच्या बॉडीवरती टिकत नाही, ते घसरून जातं. सेकंड ॲडॅप्टेशन असं आहे की त्यांचे जर तुम्ही टोज बघाल ते वेब टोज आहे. फॉर एक्झाम्पल नावला चालवण्यासाठी आपल्याला चप्पू लागतात, तसंच डकला स्विम करण्यासाठी हे वेब्ड टोज लागतात. हे झाले दोन ॲडॅप्टेशन. सो आपण डकमधले दोन ॲडॅप्टेशन बघितले. पहिला ॲडॅप्टेशन असा की त्यांचे जे पण फेदर आहेत ते वॅक्सी असतात आणि दुसरा ॲडॅप्टेशन असा की त्यांच्याकडे वेब्ड टोज आहेत. तसंच फ्रॉगकडे पण वेब्ड टोज आहेत इझी स्विम करण्यासाठी. त्यांची जी स्किन आहे ती स्लिपरी आणि स्मूथ स्किन असते आणि त्यांचा जो हेड आहे तो ट्रायंगुलर आहे. फिशची पण बॉडी आपण जर बघाल तर स्पिंडल शेपची असते. तर ह्यांचं जे ट्रायंगुलर आणि स्पिंडल शेप का असतं, कारण की वॉटरचं जी पण प्रतिकारक शक्ती आहे ती कमी करण्यासाठी ह्यांचे बॉडी शेप असे असतात जेणेकरून ते इझिली स्विम करू शकतात. अजून एक की आपला जो फ्रॉग आहे हा ॲम्फिबियन आहे, म्हणजेच हा पाण्यामध्ये देखील राहू शकतो आणि जमिनीवरती देखील. तर जेव्हा हा पाण्यामध्ये असतो तेव्हा तो त्याच्या स्किनद्वारे ब्रीद करतो आणि जेव्हा हा जमिनीवरती असतो तेव्हा हा त्याच्या नोजद्वारे रेस्पायर करतो. आणि फ्रॉगचे जे पण तुम्ही कलर बघाल, टिपिकली जे पण कलर असतात हे अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट, तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्या एन्व्हायरमेंटच्या अनुसार असतात जेणेकरून तो इझिली त्या एन्व्हायरमेंटमध्ये मर्ज होऊ शकतो. कोमोफ्लाज आपण त्याला असं म्हणतो. तर हे फ्रॉगमधील ॲडॅप्टेशन्स आहेत. आपला नेक्स्ट सब टॉपिक ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल असा आहे. तर जंगल प्रदेशात व गवताळ प्रदेशात राहणारे जे पण प्राणी आहेत यांच्यामध्ये कोणकोणते अनुकूलन घडून येतात आपण हे आता बघणार आहोत. जंगलामध्ये दोन प्रकारचे ॲनिमल्स राहतात, एक तर कार्निवोरस आणि दुसरे आहेत हार्बिवोर्स. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी प्राणी,
तर ह्या ग्रुपमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन होतात हे आपण आता बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे ते जे अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांना खातात. तर ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये असे काहीतरी ॲडॅप्टेशन व्हायला हवे जेणेकरून ते इझिली कोणत्याही शिकाराला खाऊ शकतात किंवा त्याला पकडू शकतात. तर फर्स्ट ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांचे लेग्स खूप स्ट्रॉंग असतात. जसं इकडे दिलं आहे, स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. म्हणजे स्ट्रॉंग लेग्स कशासाठी असतात? खूप वेगाने पळण्यासाठी आणि त्यांचा शिकार पकडण्यासाठी. नेक्स्ट ॲडॅप्टेशन असं आहे की त्यांचे जे क्लॉज आहेत आणि कॅनाईन टीथ आहेत हे खूप शार्प आणि पॉइंटेड असतात. क्लॉज म्हणजे काय? पंजांना खूप नोकेरी नख असतात आणि कॅनाईन टीथ, आता फॉर एक्झाम्पल हा लायनचा जो पिक्चर आहे ह्यामध्ये जे टीथ आहेत ह्याला आपण कॅनाईन टीथ असं म्हणतो, जेणेकरून इझिली त्यांना जे शिकार आहे ते इझिली त्याचं फ्लेश जे आहे ते फाडता येतं आणि ते इझिली खाऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन्स पण या गोष्टीसाठी ॲडॅप्टेड होतो. आधी आपल्याला पण खूप मोठे मोठे कॅनाईन टीथ होते, आपले जे पूर्वज होते त्यांना, बिकॉज दे वेर ॲडॅप्टेड टू हंटिंग. मग हळूहळू आपण इव्हॉल्व होत गेलो आणि आपले ते कॅनाईन टीथ जे आहे ते रेड्यूज होत गेले. तसेच भरपूर सारे ॲडॅप्टेशन आपल्यामध्ये ॲज अ हंटर होते, पण हळूहळू आपण इव्हॉल्व झालो आणि ते ॲडॅप्टेशन्स पण आपले रेड्यूज झाले. नेक्स्ट त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन असं आहे की टायगर जे आहेत किंवा कोणतेही ॲनिमल्स जे जास्त हंटिंग करतात त्यांचे पाऊस जे असतात, पंजे जे असतात, त्यांना पॅडेड सोल असते. आता पॅडेड सोल का? तर जे टायगर, लायन, चीता हे सगळे अपॉर्च्युनिस्टिक हंटर आहेत. म्हणजेच ते लगेच त्यांच्या शिकाराला खात नाही, ते त्याच्या पाठीपाठी फिरतात किंवा त्याला स्टॉक करतात. तो कुठे कुठे जातो त्याला बघणार आणि जेव्हा त्यांना योग्य वेळ वाटते तेव्हाच ते हंटिंग करतात किंवा त्याच्यावरती झेप खातात. पण तोपर्यंत त्या जो शिकार आहे त्याला कळायला नाही पाहिजे की आपल्या पाठी कोणतरी आपल्याला खाणार आहे किंवा वी आर इन डेंजर. म्हणून हे जे टायगर्स आहेत किंवा वेगवेगळे ॲनिमल्स जे आहेत जे अपॉर्च्युनिस्टिक हंटर आहेत त्यांचे पॉज हे पॅडेड असतात. नेक्स्ट असं आहे की ह्यांचे जे आईज आहेत, जे पण प्रेडेटरी ॲनिमल्स आहेत ह्यांचे जे आईज आहेत हे एकदम हेडच्या सेंटरवरती असतात, एकदम फ्रंटवरती आपल्यासारखेच, जेणेकरून त्यांना एक लॉंग ॲक्सेस मिळतं विजनचा, जेणेकरून ते लांब असणारे प्रे पण बघू शकतात. तर हे झाले कार्निवोर्समध्ये ॲडॅप्टेशन्स. नेक्स्ट आपण बघणार हार्बीवोर्स ॲनिमल्समध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन होतात. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा प्रिडेटरी ॲनिमल्स होते त्यांचे आईज हे एकदम फ्रंटवरती होते, तर हे जे हार्बीवोर्स ॲनिमल्स आहेत यांचे जे आईज आहेत हे बिलो द फोरहेड आहेत आणि आयदर साईड ऑफ द हेड, म्हणजे एकदम फ्रंटवरती नसतात तर थोडेसे स्लाइटली अवे फ्रॉम द हेड आहे. आणि हे का आहे? कारण की त्यांना एक वाईड अँगल ऑफ विजन मिळतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 180 डिग्रीचा विजन त्यांना मिळतो, जेणेकरून इफ ते डेंजरमध्ये असतील तर त्यांना आधीच समजून जातं. हार्बीवोर्स हे नेहमी डेंजरमध्ये असतात कारण की नेहमी त्यांच्यापाठी कोण ना कोणतरी प्रिडेटर्स लागलेले असतात. तर त्यांच्यामध्ये असा एक ॲडॅप्टेशन घडून येतो जेणेकरून ते इझिली पळू शकतात. म्हणून त्यांचे जे लेग्स आहेत हे खूप लॉंग आणि टॅपरिंग असतात, विच अनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. म्हणजे लॉंग लेग असल्यामुळे ते खूप मोठी मोठी उंच उड्या खाऊन, उंच झेप खाऊन त्यांचा जे शिकार आहे, जो शिकारी करणार आहे, त्यांच्यापासून लांब पळू शकतात. नेक्स्ट असं आहे की जे पण हार्बीवोर्स आहेत जे इझिली टार्गेट होऊ शकतात त्यांचे जे कान आहेत ते खूप स्ट्रॉंग असतात. कोणता पण लांब डिस्टन्स म्हणजे लॉंग डिस्टन्समध्ये असणारा साऊंड देखील त्यांना ऐकू येतो. हा एक अजून एक ॲडॅप्टेशन आहे. इवन डिअर, ब्लॅक बग्स, इवन झेब्रास किंवा जिराफ ह्यांचे जर तुम्ही कलर बघाल हे कोमोफ्लाजसाठी बनलेले आहेत. म्हणजे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात त्यांच्यासोबत मिळते जुळते ह्यांचे कलर असतात. प्रत्येक ॲनिमल्समध्ये हे कोमोफ्लाज असो, इवन चिता, टायगर, लायन ह्यांचे सगळ्यांचे कलर एका कोमोफ्लाजसाठीच बनलेले आहेत. आणि वरतून ह्यांचे जे टीथ आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत कारण की हे मोस्टली प्लांट खातात. मग ते टफ जे प्लांटचं मटेरियल आहे ते खाण्यासाठी ह्यांचे टीथ खूप स्ट्रॉंग असतात. आता ह्यांच्यामध्ये पॉइंटेड टीथ आपल्याला दिसत नाही कारण की ह्यांना कोणतं फ्लेश खायचं नसतं, म्हणून ह्यांचे टीथ स्ट्रॉंग असतात.
हे झाले फॉरेस्ट आणि ग्रासलँडमध्ये राहणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. डेझर्ट ॲनिमल म्हणजेच वाळवंट प्रदेशात राहणारे जे पण प्राणी आहेत त्यांच्यामधील अनुकूलन हे आता आपण बघणार आहोत. तर आपल्याला अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन हे डेझर्ट ॲनिमल्समध्ये दिसतात. फर्स्ट ऑफ ऑल त्यांची स्किन खूप थिक असते. सेकंड त्यांचे लेग्स खूप लॉंग असतात आणि जे त्यांचे पंजे आहेत त्यांना कुशिंड सोल असतं. थर्ड त्यांचे नोस्ट्रील आर प्रोटेक्टेड बाय द फोल्ड ऑफ द स्किन जेणेकरून एक्सेस सँड किंवा वाळू त्यांच्या नाकामध्ये शिरणार नाही. अजून एक ॲडॅप्टेशन काय आहे की त्यांचे आयलॅशेस हे मोठे असतात जेणेकरून सँड त्यांच्या डोळ्यांमध्ये जाणार नाही. रॅट्स स्नेक किंवा हे असे छोटे छोटे प्राणी जे आहेत सरपटणारे हे कुठे असतात तर एका बिलमध्ये किंवा बरोजमध्ये आतमध्ये दिवसाच्या वेळी असतात जेणेकरून ते एक्सेस हीटपासून वाचून राहतात आणि ॲट द नाईट टाईम दे आर ॲक्टिव्ह. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन म्हणजेच हिमप्रदेशात राहणारे जे पण प्राणी आहेत त्यांच्यामधील अनुकूलन आता आपण बघणार आहोत. तर टेक्स्टबुकमध्ये एवढं काहीच इलॅबोरेट करून सांगितलेलं नाही आहे. इथे फक्त एक पॅरेग्राफ आहे ज्यामध्ये सगळे ॲनिमल्सचे नावं दिले जे आपल्याला स्नो रिजनमध्ये भेटतात आणि काही क्वेश्चन्स दिले की असं का ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये असतं. तर फर्स्ट इकडे असं आहे की त्यांच्या बॉडीचा कलर हा व्हाईट किंवा सिल्वर का असतो. म्हणजे इथे राहणारे जे पण प्राणी आहेत त्यांचे मोस्टली बॉडी व्हाईट किंवा सिल्वर कलरची असते. तर तुम्ही जर स्नो रिजन बघाल तर आपल्याला मोस्टली जो कलर कॉम्बिनेशन दिसतो हा व्हाईट कलरचा दिसतो. मग इकडचे प्राणी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचा कलरमध्ये ॲडॅप्टेशन हे व्हाईट करून आणतात जेणेकरून ते इझिली कोणतं पण शिकारी असेल त्याला दिसणार नाही. मग कोमोफ्लाजसाठी त्यांच्या बॉडीचा कलर व्हाईट किंवा सिल्वर असतो. नेक्स्ट क्वेश्चन इकडे असा विचारलं आहे की त्यांचे जे पण स्किनवरती हेअर्स असतात हे लॉंग आणि थिक म्हणजे खूप लांब आणि जाड का असतात. तर ऑब्व्हियसली टेम्परेचर अगदीच लो आहे तर तिकडे जगण्यासाठी ह्यांच्या बॉडीवरती एक प्रोटेक्शन लेअर असतो तो जेणेकरून त्यांचं बॉडी टेम्परेचर हा मेंटेन राहतो आणि ते प्राणी तिकडे जगू शकतात. म्हणून त्यांचे जे हेअर आहेत हे खूप लॉंग आणि थिक असतात. ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. तर हे जे रेप्टाईल्स आहेत आपल्याला वेगवेगळ्या रिजन्समध्ये दिसतात. या रेप्टाईल्सचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. मग असे पर्टिक्युलर ॲडॅप्टेशन सांगणं हे योग्य होत नाही कारण की हे खूप साऱ्या वेगवेगळ्या रिजन्समध्ये हे रेप्टाईल्स राहू शकतात. फॉर एक्झाम्पल हे वेगवेगळ्या सराउंडिंग्समध्ये पण राहतात. कोणी कोणी टेरिस्टियल आहे तर कोणी ॲम्फिबियन्स आहे तर कोणी पाण्यामध्ये राहतं आहे. मग त्या अकॉर्डिंगली ते स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करत असतात. तर आता फॉर एक्झाम्पल जी ही वॉल लिझर्ट आहे ही ॲडॅप्ट कशासाठी होते कारण की हिला वेगवेगळ्या भिंतीवरती चढायचं असतं क्रॉल करायचं असतं. म्हणून ह्यांचे जे टोज आहेत की पंजे आहेत त्यांना एक नख असतात जेणेकरून तिला इझिली ग्रिप मिळतो. इवन तिचं जे स्टमक आहे तिकडची एरिया खूप रफ असते जेणेकरून तिला एक ग्रिप मिळतो आणि ती कोणत्याही दिवाळावरून खाली सरकत नाही. अजून एक आहे की सापाकडे लिम्ब्स नाही आहेत म्हणजे हातपाय असं नाही आहेत तर मग ते मुवमेंटसाठी मोस्टली मसल्स वापरतात. जे पण सरपटणारे प्राणी आहेत हे मोस्टली त्यांचे मसल्स वापरतात आणि मोस्टली आपल्याला हे प्राणी डेझर्टमध्ये जास्त दिसतात. हे तिथे राहण्यासाठी जास्त ॲडॅप्टेड असतात. मग अकॉर्डिंगली टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या रिजन्समध्ये राहण्यासाठी हे स्वतःला तसेच ॲडॅप्ट करत राहतात. तर आपण हे बघितले ॲनिमल्समधले ॲडॅप्टेशन. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.